रामराव तान पाठक पीए टू केदारनाथ पवार चाललंय काय सांगितलं ना पीए टू केदारनाथ पवार काही काळापुरते पडद्याच्या मागे जात आहे आणि रामराव तान पाठक राहणार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक पुन्हा एकदा नवीन स्वरूपात जन्म घेत आहे कसली औदस आठवली तुम्हाला औदस नाही साक्षात विष्णू पत्नी लक्ष्मीची चाहूल ऐकतोय अग बाई अगदी पुरोहितासारखं बोलायला लागलात बघा अग पिढीजात व्यवसाय हा असा कामी येणार आहे हे काम जर फक्त झालं ना अर्धा गड जिंकलाच म्हणून समज कसली अर्धा गड जिंकल्याची दळीगिरी स्वप्न पाहताय अहो शिखरावर जाऊन नव निशाण फडकवण्याची भाषा करा अगो जडबुद्धी बये अर्ध्या गडावर जाईन तेव्हाच ना शिखरापर्यंत पोचेन मी जाऊ दे ग तुला नाही करायचं ते मग सांगा तरी कुठे चाललात ते उठवलंस झालं माझं काम ओ ऑफिसात जायचं सोडून पूजा बिजा सांगायला निघालात की काय ऑफिसच्या कामाने चाललोय म्हणजे ऑफिसात पूजा आहे पोलीस कमिशनर कडे चाललोय पोलीस कमिशनर कडे पूजा आहे पूजा पूजा आहे तू शॉर्ट पर्यंत चालवणारस का असं काय करता मग सांगणार कुठे चालल्यात खानकरेकडे सांगतो मी केदारनाथ पवारांसाठी हेरगिरी करायला पोलीस कमिशनर मुर्डेश्वर कडे चाललोय एवढ्या मोठ्याने सांगायचं होतं तर कान कशाला इकडे करायला सांगितलं असल्या गोष्टी कानात सांगायची रूढ पद्धत आहे असल्या गोष्टी हळू सांगायची रूढ पद्धत आहे मी असल्या रूढीबिढी पाळत नाही मला सोयीच्या असतील तेवढ्याच पाळतो कळलं पण ही हेरगिरी कशासाठी ते खाजगी आहे आणि साहेबांनी मला सक्त ताकीद दिली की खाजगी गोष्टी जवळच्या नातेवाईकांकडे सुद्धा बोलायच्या नाही आगाऊपणा करायचा नाही अशी सक्त ताकीद दिली की नाही तुला कसं कळलं तुमच्याशी बोलायला लागल्यावर पहिल्या 5 मिनिटात कळतं की हा माणूस किती आगाऊ आहे असं दादा म्हणत होता तुला कळलं होतं का ग काय की हा माणूस आगाऊ आहे खरं सांगू मला नव्हतं कळलं तुला कसं कळणार कारण तू तुझ्या आगाऊपणात दंग होतीस ना काहीतरी बोलू नका हा मी बाई अगदी साधी सरळ बिचारी होते खरंच वाटेल कोणाला तरी कोणाला तरी कशाला तुम्हाला तर वाटायलाच हवं हा वाटतंय खरंच सांग तू साधी सरळ होतीस होतीस नाही अजूनही आहेस अगं म्हणून तू माझ्या या कामात मला जोड देते साथ देते हा पण तू बिचारी मात्र कधीच नव्हतीस ना पूर्वीही नव्हतीस आणि आजही नाहीस तेच होतं ना साधी सरळ माणसं बिचारी असती तरच सरळ वाटतात नाहीतर आगाऊ वाटतात पण मला एक सांगाल का माझा हा आगाऊ नवरा मला काही सांगणार आहे का सांगतो तुला म्हणून सांगतो हा ग त्या पोलीस कमिशनरच्या मुलीशी आपल्या साहेबांच्या मुलाचं लग्न व्हायचं होतं ना अहो म्हणजे आपल्या साहिलशी काम करताना आपला फक्त एकच केदारनाथ पवार ठीक आहे मग पुढे साहिलने संध्याशी लग्न केल्यामुळे तो कमिशनर मुर्डेश्वर बिथरलाय मरतो मेला मुर्डेश्वर आपण आपल्या संध्याच्या हिताचं बघायचं बघा नाही नाही आपण त्याचंच हित पाहायचं जो आपल्याला खण खण मोजतो अगो बाई म्हणजे पवार साहेब सुद्धा संध्याच्या विरोधात आहेत की काय फाटे फोडू नको सध्या मुर्डेश्वर साहेबांच्या विरोधात आहे आणि तो या शहराचा पोलीस कमिशनर आहे अगो बाई मग तो साहेबांना बेड्याबिड्या ठोकायचा हो किती टोकाची भूमिका घेतेस ग ते होऊ नये म्हणूनच मी चाललोय ना त्यांच्याकडे राजेशी काय करणार आहेत तिकडे जाऊन अंदाज घेणार तू काय करू शकतो तुझ्या मनात काय त्याचा नक्की इरादा काय म्हणजे अर्जन सुटकेची तयारी आहे वाटत मूर्ख बाई कोणाची बरोबर आहे तू कोणाशी करतेस साहेबांच्या हातून खरोखरच चुका घडल्या त्या आता त्यांना भूत आहे महाराज पूर्णपणे निर्दोष होते इतिहास आठव जरा तरी मी आपली सहजच बोलले सहजच बोलले अगं हेरगिरी करायची म्हणजे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलावा लागतं
हेरा गबाळ्याचं काम नाही ते. म्हणूनच सांगते हे काम जरा नीट करा, नाही तर कराल काहीतरी गबाळेपणा. हे पण मी कसा दिसतो ग? दिसतो की नाही? महामहोपाध्याय ज्योतिषाचार्य होरा भूषण रामराव तानपाठक दिसतो की नाही? आई अगं बाई, तू कशी काय आली उन्हाची एवढ्या? मनोजला भेटायला आली असणार होय ना. ओह काहीतरीच काय आई, मला काय माहिती नाही की मनोज ज्या वेळेला घरात नसतो आजी आल्यात भेटायला. अगं बाई ए आजी ये ना. लास्ते काय आई तुम्ही आलाय आओ आओ. हे काय आई इकडे इकडे इकडे. अगं अगं हो हळू. बस अगं अगं पाहिलं आलीस तू. बस आई खरंच तुम्ही आणायचं मला लई बरं वाटलं बघा. अगं तू मला आई म्हटलंस ना त्याचाही मला खूप आनंद झाला बघ. पटकन मी तुम्हाला तू म्हटलं चालेल ना? विचारतायचं काय, लेकीला कुणी आवजव करत का? बरोबर बोललं. हो मनोज माझे नाच जावे ते सुद्धा मला आजी म्हणतात. मग तू माझी लेखच झालीस नाही? पण आजी या तुझ्या लेख. मनोजला तो आहो मनोजराव असं का म्हणते? अगं तो जावयाचा मान आहे आणि मनोज तर जावयाचा जावई. मग त्याला मान नको द्यायला. तुमचा नातू आहे त्यो, तुम्हाला हक्कच आहे त्याला आरे तुरे करण्याचा. अगदी गोड पोरगा आहे हो तुझा. अगं म्हणून तर म्हणते ही माहेरी राहायला आली आहे ना तरी सुद्धा आठवड्यातून 2-3 वेळा काहीतरी बहाणा करून इकडे येते. आणि तो बी आठवड्यातून 2 वेळा तिकडे जातोय. ए काहीतरीच काय आजी. मी स्वतः एवढी गाडी चढून तुला इथे घेऊन आली ना आणि तू इथे माझ्या टिंगल करतेस. पोरी तुला किती वेळा सांगायचं ग तू गाडी चालवत जाऊ नको म्हणून. माझ्या जीवाला भोर लागून जातोय बघ. हा तू कुठे ठोकशील काय करशील? अहो आम्ही सुद्धा तिला गाडी चालवायला देत नाही हो. पण संध्या ड्रायव्हरला घेऊन गेली आहे, तिचा ड्रायव्हर रजेवर गेलाय ना. अगं तिला बी गाडी घेऊन गेली का? म्हणजे काय साहिलच्या लग्नाची भेट म्हणून पप्पानी त्याला नवीन कार दिली. मग साहिलची जुनी कार ही वापरते. तिचं काय बाबा, घरात राज्य तिचंच आहे म्हणून ठरवलं आम्ही की आता आपण जावं आणि म्हणून तुम्हाला भेटायला आली मी. म्हणजे काय ग? म्हणजे काय म्हणजे आता आम्ही गावाला जाणार. का का म्हणजे? तुझ्या भाऊजाईने सांगितलंय आम्हाला. संध्याने? ती कोण आहे तुला जा सांगणारी? अगं पोरी असं हात घायला येऊ नये बघ. अगं ती मालकीण आहे आता या घरची. माझी मम्मा अजून जिवंत आहे आणि माझी मम्मा त्या घरची मालकीण आहे. आजी मम्माची आई आहे. तू काय ऐकून घेतलंस ग तिचं? अगं पण तुला तिच्या बोलण्याची पद्धत ठाऊक आहे ना? गोड बोलत साखर पेरत आणि हळूच भुंकर घालत चावा घेते ती. ते काय नाही हा, मी विचारणार आहे तिला. अगं कशाला? राहू दे राहू दे. काय तुम्ही सगळी मोठी माणसाशी बोट चेपी झालात ना म्हणूनच तिला फावत आहे. मी विचारणार तिला, मी सोडणार नाही तिला. आमची पोर ना गेल्या जन्माला गुंड मावाली होती बघा. हो गेल्या जन्मी कशाला, या जन्मी सुद्धा दादाच आहे ती. दादा म्हटलं तरी चालेल पण माझ्या माणसानं कोणी त्रास दिलेला मला अजिबात चालणार नाही. मी चालवून घेणारच नाही. मग मावाली म्हणा नाही तर गुंड म्हणा. खरं सांगू काय तुम्हाला, अशी एखादी पोरगी घरात असावी बघा. अहो तिच्या दादागिरीत बी गोडवा आहे, आपले पण आहे, दिलासा आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. अहो संगीता बरोबर असली ना की आपल्याला कुणीही त्रास देत नाही. म्हणूनच मी पप्पांसाठी तिथे राहिले. मला काय हौस आली माझं घर सोडून माहेर जाऊन राहायला? राह बाई राह, तुझ्या मनाला वाटेल तितके दिवस राह, कुणी अडवणार नाही तुला. अगं ए तू अशी जोड देऊ नकोस तिला, नाहीतर ती एक दिवशी या घराला टाळं लावेल आणि तुला आणि मनोजला बंगल्यावर घेऊन जाईल. येस आई चांगली आयडिया आहे, जाऊया. ते होणार नाही, जावई पावना असतोय ना तोपर्यंत त्याचा मान. बरोबर. तो काही एकदा सासरी शिरला ना की त्याचं पुत्र व्हायला येळ लागत नाही बघ. शी काहीतरीच काय, कुठले विषय घेऊन बसलात तुम्ही? त्या संध्याचं काय करायचं ते ठरवा. त्यात काय ठरवायचं, आई म्हणतात ती बरोबर आहे, ती सून आहे या घरची. असं कसं म्हणता आई तुम्ही? म्हणजे तिने मनमानी करायची आणि आपण सगळ्यांनी बघत राहायचं? अहो म्हणजे की आपण कलगी तुऱ्यांना ज्यांनी सामना करायचा
असं की काय तिच्या बरोबर आजी जंगी सामना करावा लागला तरी चालेल पण मी तिला सोडणार नाही तिचा प्रस्त असंच वाढत राहिला ना तर एक दिवस पप्पाला ती डाबो हरम करेल भाभी ए भाभी आले 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 काय ये लवकर इकडे काय रे अगं माझं ते परवा इन्शुरन्सचं पॅकेट आलं होतं बघ ते कुठे अरे ठेवलंय मी ते व्यवस्थित ठेवलंय काय घेऊन ये ते फार महत्वाचं आहे आता कशाला तुला घाईत घाई घाईत घाई म्हणजे तुझी कसली घाई चालली अरे या पोरांच्या लग्नाच्या मुहूर्ताचं बघते मी नको का बघायला आता काय बोललीस लग्नाचं मुहूर्त कोणाचं लग्न अरे असं काय करतोस प्रसादचं आणि मंगलच्या लग्नाचा मुहूर्त बघणार आहे मी तुला सुद्धा आता भाची सारखं खूळ लागलंय की काय बैस बैस मला नीट सांग काय ते आधी अरे बाबा कधी नव्हे तो परशा लग्नाला तयार झालाय हो म्हणजे तू काय प्रसादचं बखोट धरून त्याला बोलावर उभी करणार आहेस की काय नाही रे बाबा खरंच प्रसाद लग्नाला तयार झालाय तुला तसं म्हणाला तो मला कशाला म्हणेल मंगलला म्हणत होता मंगल सांगत होती मला मंगल ती आहे अर्धवट लग्न म्हटलं की तिला प्रसादच आठवतो ती मनापासून प्रेम करते रे त्याच्यावर पण आपणच तिला सांगून ठेवलं नाही का लहानपणापासून की हा तुझा नवरा म्हणून तेच चुकलं आपलं अगं पोरांच्या समोर आपण बोलू नये पण आता आपसात बोलायला काय हरकत आहे अशी लग्न लहानपणी ठरवायची नसतात आता काळ बदललाय आपल्या वेळचा काळ वेगळा होता पोरं आता हल्लीची आपल्या वागण्या बोलण्यात राहत नाही मग आपण तोंड कशी पडतो एवढं नको रे वाईट वाटून घेऊस परशा खरोखरच तयार आहे मंगलशी लग्न करायला अगं ते तुला खरं वाटत असेल पण मला नाही खरं वाटत अगं आपली पोरगी अशी अर्धवट त्याला तरी दोष देण्यात काय अर्थ आहे मागे तो आला होता तेव्हा काय म्हणाला होता आठवतं तुला काय म्हणाला होता खरंच काय बोलला होता रे तो नाही आठवत अगं मंगलच्या जागी मी असतो आणि माझ्या जागी जर मंगल असती तर तुम्ही लग्नाचा आग्रह धरला असता का असं विचारलं होतं ना रोकटोक त्यानं हो आठवतं ना मग त्याचा अर्थ नाही कळत तुला काय अगं मी केलेल्या उपकाराची त्याच्याकडे फेड मागतोय असंच वाटतंय त्याला तसं नाही रे तुझं आपलं काहीतरीच तसं असतं तो लग्नाला तयार झाला असता का तो कसला तयार होतोय काही काहीतरी ऐकते आणि तू ऐक म्हणजे काय काय म्हणायचं तुला मंगल खोटं बोलतीय मी ऐकून घेणार नाहीये ती डोक्याने अर्धवट असेल पण खोटाडी निश्चित नाहीये अगं ती अर्धवट आहे हे का कमी आहे तू बोलला असेल एक आणि हिला वाटलं असेल भलतच अरे असं कसं होईल अगं बाई तू जरा डोकं चालव ना एवढा सिरियस निरोप तो तिच्या हाती पाठवील का स्वतः येणार नाही का नाहीतर तुला किंवा मला फोन करून कळवणार नाही का काय आता काय विचारात पडलीस हो हे तुझं म्हणणं पटतंय मला पण हा पटतंय ना आणि तू निघाली होतीस मुहूर्त काढायला पण आपण मंगलला नीट विचारूया का नाही नाही तिला इथं तू बोलावू नकोस ती काहीतरी भडाभडा बोलेल आणि मला भंडावून सोडेल आणि मग तिच्या काळजीनं माझं बीपी वाढतं कशाला त्रास करून घेतोस मी आहे ना तिच्या पाठीशी अगं तू काय आणि मी काय आपण अमरपट्टा घेऊन आलो आहोत का तिचा नुसता आवाज ऐकला तिची चाहूल जरी लागली ना तरी काळजीनं माझी चिडचिड वाटते असं असं वाटतं की हे दादा असं काही बोलू नकोस रे माणूस चिडचिडला कावला हे काहीही अभद्र अमंगळ विचार येतात त्याच्या मनात तिचं सगळं नीट होईल रे अगं तिचं नीट झालेलं मला नको आहे का पण तिची लक्षणं दिसत नाहीत ना तशी हे बघ तू धीर सोडू नकोस मी प्रसादला भेटून एकदा काय तो सोक्ष्मोक्ष लावून टाकते सोक्ष्मोक्ष लावू नकोस त्याला नीट शांतपणे विचार तरुण पोरगा आहे त्याचं रक्त उसळणारच आपणच अशा वेळी शांत राहायला हवं बर मी विचारते त्याला तू पाकिट कसलं मागत होतास परवा नाही का पाकिट आलं होतं ते मंगलने नाचत नाचत आणलं म्हणून मी चिडलो होतो बघ हा ते पाकिट ते होय आहे आणून देते थांब आण Thank you.
काय चाललंय? तुला अरेंज करते. माणसं अरेंज करून झाली काय? नाही कळलं. नाही उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नको संध्या. ओ पेडगावला कशी जाऊ मी? मला इथे राहून बरीच काम करायची असून. ओ म्हणून घरात शिरल्या शिरल्या प्रत्येकाला बाहेर काढायला निघालीस? एक म्हणजे मी या घरात शिरलेले नाही, तुमची वहिनी आहे. आणि दुसरे म्हणजे ज्यांना मी इथून जायला सांगितलं ते पवार फॅमिलीचे मेंबर्स नव्हते. मी आजी आजोबांविषयी बोलतीये. मला माहिती आहे आणि मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. अहो पण पाहुण्यांनी किती पाहुणचार घ्यायचा त्याला काही मर्यादा आहेत की नाही? पाहुणे? आजी आजोबा या घरातले पाहुणे? उद्या तुम्हाला पाहुणे ठेवून या घरात जायला सांगशील? उद्या? अहो मी तुम्हाला आत्ताच सांगते, आता तुम्ही देखील निघायचं बघा. अहो किती दिवस या घराला लग्नघर बनवून राहणार आहात तुम्ही? तू कोणाशी बोलतीयस? मी कोणाशी बोलते याची पूर्ण कल्पना आहे मला. तू मला या घरातून जायला सांगतेस? माझ्याच पप्पांच्या घरातून? हो. तुझी हिंमत कशी झाली ग? अरे आपल्या घरातून परक्या माणसाला जायला सांगायला हिंमत असावी लागते. तुमचं म्हणणं संगीतात आहे काहीतरीच असता. तू समजतेस काय ग स्वतःला? हे माझ्या पप्पांचं घर आहे आणि माझी मामा या घराची मालकीण आहे. ते मला पूर्णपणे मान्य, पण आपली मुलगी कायमची माहेरी राहावी हे मम्माला देखील कदाचित आवडणार नाही. आमचं आम्ही बघून घेऊ. आमचं आम्ही मध्ये मी आलेच नाही का? अहो त्याच अधिकाऱ्यांनी सांगते. याचे परिणाम खूप वाईट होते संध्या. परिणामांची कदर करून जर पवारांनी कामं केली असती तर मग. तुम्हाला नाही महत्वाचं काय संगीता ताई? तुम्ही केव्हा निघताय एवढं सांगा. तू माझ्या वाटी देऊ नको, तुला सांगून ठेवते त्याच्या परिणाम खूप वाईट होतील. अच्छा बघू ना. बघू? तू बघणार मला? तू काय बघणार मला? बस डोकं फिरू नकोस माझं. काही झालं तरी या घरात मी जाणार नाही, सांगून ठेवते. अरे काय चाललंय काय तुमचं इकडे? मला काय विचारतो, तुझ्या बायकोला विचार. हे बघ ती शांतपणे उभी आहे, तू तारडा ओरडा करतेस म्हणून तुला विचारतोय. ताईं तिने आजी आजोबांना या घरात जायला सांगितलं. मग? अरे ती मला सुद्धा या घरात जायला सांगते. हो मग साहिल तू सुद्धा तिचीच बाजू घेतोयस? संगीता ताई तुम्ही जरा ए प्लीज मध्ये बोलू नकोस. मी माझ्या भावाशी बोलतीये. अगं पण तू ज्याच्याशी बोलतेस तो तिचा नवरा आहे. अरे वा रे नवरोबा, बायकोच्या तालावर नाचायला शिकलास? तोंड सांभाळून बोला संगीता. प्लीज तुम्ही तिच्याशी भांडू नका, नाटक करू नको सर. गप्पा बस. तुम्ही बोला तुमच्या भावाशी, मी काय म्हणणार. तोपर्यंत मी तुमची निघण्याची तयारी करते. काहीही झालं तरी या घरात मी जाणार नाही, सांगून ठेवते. तुला जावंच लागेल. साहिल प्लीज. तू काय हे, तुम्ही आपापसात लहान मुलांसारखे काय भांडताय? अर्थात भाव बहिणीमध्ये मी काय बोलणार म्हणा? तुमचं चालू द्या. संगीता नाही, मी तुमचं पॅकिंग करते. बघितलंस ना, बघितलंस ना साहिल, तिने आपल्यामध्ये सुद्धा भांडणं लावली. आणि तू एक काम कर, तिला देवालयात बस आणि पूजा कर तिची.